आणि थोडी तुम्ही माहिती दिल्यात मला, तर या दिवसात ते सिरियस जायचं होतं, चालू सिरियस जायचं पोचत आहोत. आमचा कोणीतरी या कंट्रोलला आणखी गरज आहे, कोणी ना कोई नोवाडे जाऊ शकतात ना कुठे नाही जाऊ शकतात. माझी जबाबदारी असेल आमदार म्हणून तुमच्या वाडा राहतो, कित्याक स्थानिका वाडा तुमचे इश्यूज आहात ते घेऊन पुढे सरपंचा प्रयत्न असताना तुमचं सॉल्व्ह करतात, 100% सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आज आम्ही आता सांगतो सीएमकडे उभेता, आमच्याकडं फाल्या जर सकाळी जर आहात कंपाच्या टायमाला आजण कुठेतरी या, आम्ही त्यांना तिच्याकडे डिस्कस करूया. कित्याक ह्यो सेन्सिटिव्ह इश्यू आहात, तुमचे तुमचे इमोशन्स अटॅच आहात, देवाचे वाट आहात, देवाचे प्रेसर हे स्थळ आहात, तर एका कायदेशीर सगळ्या हातीत घेऊचे पडतले. आणि कायदेशीर तू हे करून तुमचा न्याय घेऊपासून 100% प्रयत्न करेल. हे आमदार म्हणा माझी जबाबदारी असते की तुमच्या वडा राहतो ते कोणी मग येऊन येते वडले येऊ हा तुमच्या वडा असतो, आणि तुमच्या वडा जोपर्यंत तुमचा न्याय मिळणार तोपर्यंत तुमच्या वडा हा असं आम्ही तुझ्या फाटल्यान राहता तू आमच्या फाटल्यान सारखं. आमच्या पंचायतीचे बिलकुलच विश्वास नाही. आता मुख्य विश्वास म्हणजे जित भाई आमदाराचे आणि प्रमोद भाई आमचा न्याय मिळून देतो. आता आगरवाडे त्यांचं इशू विषय असलो त्यांच्याने आपल्याला त्यांच्या मुळात आम्हाला सांगणार, कारण त्यांची मदतही करा चालतं. तर वेगवेगळे कामांचे असे इशू आहात सगळ्याकडे असतात, पण जोपर्यंत स्थानिक उलय ना इथले तीच आम्ही किती होते यातले स्थानिक उलय नाही. आज तुमचे प्रसंग येऊन तुम्ही बाहेर चालले असे बाहेर चालल्यावर तुमची डिफिकल्टी कळत आहे, तुमचा तिथे करून घ्या आधी वाट मोकळी करण्याचा पहिले प्रयत्न आणि गेट उडवून जाय काय नका. आणि आख्खो डोंगर फोडलेला तुम्ही जर पळून आमचा दुःख झाले त्या डोंगराचे, कित्याक आम्ही कसं केले तुमची जमीन तुमची प्रॉपर्टी कोणी डॅमेज केल्या जाल्यार तुम्ही इमिजिएटली कंप्लेंट फाईल करा. हांवूय फॉरेस्ट मिनिस्टराकडे उलयता, त्याच्याकडे तुमची कंप्लेंट लेटर तुमचा सर्वे नंबर घाला आणि कंप्लेंट हेतून दिया, तो आमच्या डेप्युटी कलेक्टरला एक दिया आणि डीसीपी एक दिया. आज माझ्या ऑफिसातल्या तुमचा मदत करतील सगळे, तर तुम्ही करून घ्या. तुमच्या नावाचं सर्वे करून तुमचे प्रॉपर्टी जर डॅमेज केल्या म्हणल्या इलगडीत केला जाल्यार त्या तालुका अनाऊन्स केल्या मिनिस्टर फाईन हा, तर ते करूया प्रोसेस. तशीच त्यांच्यानी किती केला, एक पंचायतीत 2009 आम्ही ऑब्जेक्शन दिले, ते ऑब्जेक्शन त्यांच्याने केअर करून मला त्या पोळखणार 2009 ऑब्जेक्शन त्या म्हटले माझ्याकडे ऑब्जेक्शन तर खंय आगळ म्हणून पावलेलो माझ्याकडे आपल्या दाखवत आपले दाखवले त्यांना ते तोंडा बंद झाली त्यांची तरी सगळ्या भितल्या कामा करतात. त्यांना इतकेच रिक्वेस्ट करता आमची बाईकडे आमका तू माझे आमचो आमदार आमका न्याय दिवपाचो, तसेच प्रमोद सावंता कोई रिक्वेस्ट करता आम्ही आमका न्याय दिवन आमका गरिबांक कितें तरी न्याय म्हणून दिवचो. मुरजी हांगा इश्यू चालू आसा लँड कन्वर्जन ताच बरोबर रेड्डी म्हणून कितें तरी कितें इश्यू आसा ह्यो. पळय आमी मुरजे आयज मुरजे वर्सवाड हांगासर आसात आनी कांदोळे देवळ पंचायत आनी सत्पुरुष देवळा देगे आनी हांगाचे स्थानिकांचो कितलीशीच वर्सां इशू मॅटर चलता प्रॉपर्टी विशयी आनी तेंची केस चालू आहा. तरी आसतना
त्यांचे त्यांच्या सांगणे असा की कोणीतरी बायर त्यांनी येऊन थंयसर डेव्हलपमेंट स्टार्ट केले, त्यांचा शेअर तसाच असा, त्यांचे टायटल इश्यू अजून जाऊ ना, पण त्यांच्या एरियन थंयसर डेव्हलपमेंट सुरुवात केला. सेकंड थिंग, त्यांची देवाची वाट जी आहा वयर वचपाची, आता तुम्ही महिला उलयताना तुम्ही ऐकले असतले, त्याच्यावरही कोर्टात केस चालू असताना थंय एक वर्ष झाली गेट घातल्यात, कॅमेराज घातल्यात, सेक्युरिटीज बाउन्सर्स दौरल्यात आणि त्यांना वयर डोंगरावर वचपाक दिना, म्हणजे त्यांच्या काजी आहात, त्यांची भाटां आहात, थंयसर त्यांना वचपाक दिना. वार्षिक पद्धतीन ते थंयसर देवाक पांयां पडपाक वयता, सांगणे करपाक वयतात, मदीं मदीं सांगणे करपाक जर वयतले जाल्यार आयज गेट घालून ती बंद केल्ली आसा आनी खंय तरी आयज त्यांना जस्टीस मेळोंक जाय, न्याय मेळोंक जाय. तुम्ही कालूच पहिले असतले की आमच्या ऑनरेबल फॉरेस्ट मिनिस्टरान अनाउंस केले की जर खंय हिल कटींग आहात जाल्यार 25 लाख रुपया फाईन. सो ताका लागून त्यांनाही सांगला की त्यांच्यानी प्रत्येक आपापले प्रॉपर्टी जे खंय खंय आहात शेअर त्यांचे आणि थंय जर डॅमेज केले आपण हिल कटींग केला त्यांच्यानी इमिजिएटली कंप्लेंट फाईल करपाची. हांव जाय जाय तितलो त्यांना हेल्प करता ड्राफ्टिंग आणि इमिजिएटली कंप्लेंट फाईल करून दी. कित्याक परत एकदा धन्यवाद म्हणता आमच्या फॉरेस्ट मिनिस्टर की त्यांनी हे केला म्हणून. आणि त्यांचे दुसरा इश्यू आहे तो रोड ओपन जावपाचो. सो रोड ओपन जावपाक आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर आज सांजे उलयतलो, फाल्याच्या फाल्या त्यांना त्यांना 10 जणांक येयात म्हटल्यात आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर फुड्यान बसून हे मॅटर डिस्कस. कित्याक हो व्हेरी सेन्सिटीव्ह इश्यू आहा, देवकार्य आहा थंयसर, पांय वाट आसा, देवाची वाट आहा, परत त्यांची प्रॉपर्टीज आहात, ते प्रॉपर्टीज एन्क्री हे केल्ले आहात, ते म्हणतात ग्रॅप केल्ली आहा. सो हे विषय किती आहात ते सगळे सिस्टमॅटिकली, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट इन्वॉल्व असतो हातून. फॉरेस्ट डिपार्टमेंट आहात, TCP डिपार्टमेंट आहात, परत रेव्हन्यू आहात, कितलेशेच गोष्टी आहात. ते डिपार्टमेंट बेस्ट वे CMकडे बसून हेचेर परमनंट सोल्युशन आणि त्यांना एश्युअर हांवें केला की जाता तितक्या बेगीन ती वाट ओपन करून त्यांना दिवची आणि ती माझा 100% प्रयत्न असतो त्यांना बेगिनात बेगीन ही वाट त्यांची आहे गेट काढून त्यांना वाट मोकळी करून दिवपाची. दुसरो विषय त्यांचा जमिनीचा आहे, तो फाल्यां डिस्कस करून त्याचे सोल्युशन आम्ही इमिजिएटली काढतात. सध्या मांद्रे मतदारसंघात चडशे गावांत लँड कन्वर्जन झालेले असतात. चोपडे 1 लाख, त्याच्या उपरांत 4 हजार असे जाईत असतात. हाचे 1 लाख 3 लाख हा 3 लाख. ओके, एकंदर ह्या विषयाचे तुम्ही एक आमदार म्हणून कसे पळताले आणि कसे डे 1 सांगला कन्वर्जन जावप ना जावप हे दुसरो विषय आहे. म्हणजे काही जाग्यांचे कन्वर्जन जाय असता, पण तो कसो करप आणि किती, हायन असेंब्लीनुय लास्ट टाइम उलयलेलो आहे, म्हणजे नॉन डेव्हलपमेंट स्लोप आणि पॅडी फील्ड्स हेतून जर कन्वर्जन जावं लागले जाल्यार आमचे गाव उद्ध्वस्त जातले. गाव म्हणून गाव उरचे ना. आता खंयसर तरी ऑर्चर्ड लँड बारीकशी आहा ती करता बरें, पूण वास्ट एरियन डेव्हलपमेंट करप हे खंय तरी हानिकारक आहा ह्याच्या फुडें, म्हणजे गांव स्थानिकांक ग्रामस्थांक. ताका लागून आयज मोरजेचे भायर सरल्यात. आयज खरेंच बरें दिसलें, आयज हांव भायर सरतालो तेन्ना मोरजी पंचायतीन रेझोल्युशन धाडून दिला म्हाका की कन्वर्जन जे आहा Under 17(2) आणि 39A अंडर जे कन्वर्जन आहा ताका आम्ही ओपोज करतात. आणि त्यांच्यानी खूप लेटर TCP मिनिस्टराक बरयला की हांगा आमच्या मोरजी गांवांत जावचे न्हू म्हणून आणि कॉपी म्हाका केल्या. सो ती एक मोरजी गांवूय आता ग्रामस्थ सगळे भायर सरल्यात, पूण पंचायतीनी खंय तरी रेझोल्युशन घेतला, म्हणजे ते आमच्या वांगडा असा अशें आमी ग्रहीत धरता. परत आगारवाडे चोपडे पंचायतीन आणि ग्रामस्थांनी सगळे भायर सरल्यात, म्हाका आपयलो, एश्युअर केला जर बेगिनात बेगीन ते करेक्शन जावं ना, रिवर्ट जावं ना जाल्यार आम्ही हायकोर्टान वयतले म्हणून त्यांच्यानी सांगला. आणि त्यांना फूल सपोर्ट सांगला माझो लॉयर जाऊं त्यांच्या वांगडा, कोण जाय ती टीम माझ्या ऑफिसाची त्यांच्या वांगडा असतली. दुसरे मांद्रे पंचायतीन कन्वर्जन झाला त्या दिसा आम्ही भाऊसाहेब बांदोडकरची पुण्यतिथी आसली, त्या दिसा आम्ही ते भाषणां झाली थंय खूप जणांनी उलयले कन्वर्जनाचे, त्यांना हांवें ओपनली थंय पंचायतीक आणि पंचायतीक मांद्रेच्या पंचायतीक सांगलं त्यांचे जर त्यांना ऑब्जेक्शन आहात जाल्यार त्यांच्यानी भायर सरचे आणि आमच्या वांगडा येवचे म्हणून, कित्याक बाकीचे गांव भायर सरल्यात. आयज तुमकां खबर आसतली झोनींग प्लॅना वखतार सगळो अख्खे पेडणे तालुका भायर सरला. आयज खंय तरी दोंगर परत ते करेक्शन जावपाची सुरवात जाल्ली आहा. हांव अशें म्हणना की हेका पूर्ण कोण तरी एकटो जबाबदार आहा. आमच्या ऑनरेबल TCP मिनिस्टराक हांवें रिक्वेस्टूय केली असेंब्लीन आनी ताकाय अंडरस्टँड जालें की हे डिफिकल्टीज जावं शकता फुडें म्हणून. असेंब्लीन सांगलें ते सायड इन्स्पेक्शन करता, सायड इन्स्पेक्शन तेणी येस म्हटला. सो हांव कॉलाक रावला. सो ते म्हणजे हांवें ताका कित्याक, म्हणजे ऑनरेबल मिनिस्टराक आमी कित्याक सांगले की नॉन डेव्हलपमेंट स्लोप जाला. एक एकदा कितें जाता आर्किटेक्ट जे आहात ते भायले असतात आणि ते थंय पणजे ऑफिसांत बसतात आणि कन्वर्जन ते हेचेर सॅटलायट हेचेर पळयतात आणि कन्वर्जनां करतात.
थंय बसून जायना. जेन्ना ऑन सायड येतलो हांव तुका शुअर एश्युअर करता की आमचे टीसीपी मिनिस्टर सुद्दां येयलो न्हू तो सुद्दां म्हणटालो यांच्यानी रॉंग केला आपल्या ऑफिसरांनी सायटीर वयतल्या. डेफिनेटली तेंचे कॉल येयल्या उपरांत आमकां सायडीर वयचेच पडले ना कोणूच येवंक ना जाल्यार मागीर आमी स्थानिका वांगडा आमचे फुडलो प्रोसेस आमी सुरवात करतले. पूण हे जस्टीस म्हणटा ती आमच्या स्थानिकांक मेळटली. आयज चोपड्या टोटल एरिया आहा 2.5 लाख स्क्वेअर मिटरान सगळीं घरां आख्खो आगरवाड्या चोपड्या एरिया आहा ती 2.5 लाख स्क्वेअर मिटरान आहा आनी कन्वर्ट न्यू कन्वर्जन आता जाल्यार 3,80,000. सो गांवा पेक्षा वयर दोंगर कन्वर्ट जाला. मागीर गांव हो उरचो ना, गांवपण हे उरचे ना, ताका लागून आमकां आयज हे सांबाळपाची गरज आसा. म्हणजे मांद्रे जो आमदार आसा जो लोकां वांगडा आसतलो मांद्र्याचो आमदार डे वनाच्या लोकां वांगडा आसा. ज्या दिसा आमदार झाला दिसा तुम्ही झोनिंगेच्या वक्तार पळयल्यात बाकी इतर गोष्टी वक्तार पळयल्यात आतांय पळयता हांव ऑन स्ट्रीट आमच्या लोकां वांगडा आसा गांवा वांगडा आसा आनी हांव 100% जो जो पर्यंत तांकां न्याय मेळना तो पर्यंत हांव आसतलो. ओके.